राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरुवात होण्या अगोदरही आणि आता सुरुवात झाल्यानंतरही पक्षांतराच्या अनेक घटना आणि प्रसंग घडत आहेत. त्यातच एक मजेशीर घटना वाशिम जिल्ह्यात घडली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने राजकीय वर्तुळातील सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ते यासाठी की हा उमेदवार नक्की राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे की शिवसेनेचा आहे, हाच संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झालाय. प्रकाश डहाके असं या उमेदवाराचं नाव आहे. डहाके हे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे मेहुणे देखील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2014 निवडणुकीत प्रकाश डहाके यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी दर्शवली होती. पवार यांनी तिकीट नाकारल्यामुळे डहाकेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कारंजा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना उमेदवारी दिली. भाजप सेनेची युती असल्याने डहाके या युतीच्या कचाट्यात सापडले. कारंजा मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या शरद पवार यांच्या जाहीर सभेत डहाके यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी देखील लावली होती. पवार यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी डहाके यांना स्वगृही परतण्याचे आमंत्रण दिले. आपल्या सगळ्यांच्या सूचनेवरून आज या ठिकाणी माननीय साहेबाच्या नेतृत्वाखाली शिवबंधन सोडून साहेबाच्या हाताने या ठिकाणी आपल्या उमेदवाराचा घड्याळाचा प्रवेश आज या ठिकाणी आपल्या टाळ्याच्या गजरात या ठिकाणी करावा, याच्यासाठी मुद्दा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहतो. राष्ट्रवादीने डहाकेंना उमेदवारीही जाहीर केली, मात्र त्या शिवबंधन तोडण्यास डहाकेंनी नकार दिला. दरम्यान अनेक वर्षांपासून सेनेत कार्यरत असल्यामुळे शिवबंधन हाती कायम राहील, मात्र माझ्या मनामध्ये अजूनही राष्ट्रवादी आहेच, असे वक्तव्य डहाकेंनी केल्याने ते नक्की सेनेचे की राष्ट्रवादीचे हा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झालाय. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी डहाकेंना शिवबंधन बांधले होते. मात्र जर डहाके दोन्ही पक्षाच्या व्यासपीठावर दिसत असतील तर मग नक्की कोणाला मत द्यायचे, हाच मोठा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.